तर बघा मित्रांनो, मस्तपैकी आंब्याचं लोणचं कसं करतं ते बघूया. पावसाळ्यासाठी स्टोर. तर हे गावाकडचं आंब्याकडचं लोणचं बघा. हे आंब कट केले आहेत आणि यात काय काय केलंय, मीठ काय? मीठ लावून बांधून ठेवायचं रात्रभर पूर्ण. ओके, हे असं व्हाईट कापड आहे. आणि एक पूर्ण रात्रभर ठेवते. आणि मग काय, हळद लावून आणि 7 दिवस मस्त ठेवले बघा. हे बघा मित्रांनो, हे आपण संध्याकाळी झाकून ठेवलेलं पूर्ण बांधून मीठ वगैरे लावून त्याचं पाणी वगैरे सगळं असं पूर्ण ह्याच्यात ठेवायचं. आणि आता ह्याला हळद आणि मीठ परत लावणार आहे. हे पाणी बघा, रात्री आपण ते हे ठेव बांधून ठेवलेलं त्याचं सगळं हे पाणी मिठाचं वगैरे आपण निघाले. आणि हे बघा, असे 7 दिवस प्रोसेस असते. आता त्यामध्ये मीठ टाकायचं, पाणी टाकायचे आणि त्याला हळद लावून आणि परत किती दिवस, 7 दिवस ठेवायचं परत. आणि ह्या जे आंब्याचे पोळ आहेत त्याला मीठ वरे हळद वरे लावून 7 दिवस ठेवलं तर ते पूर्णपणे मुरते यायच्यात आणि मस्तपैकी आंब्याचं लोणचं तयार होतं. त्यानंतर मग हळद वरे लावली की 7 दिवस व्यवस्थित ठेवायचं आणि त्यानंतर मुरून झालं की मग त्याला फोडणी वगैरे द्यायची आणि मग मस्तपैकी लोणचं तयार. ते मीठ टाकलं तयार. हे बघा, मिठाचा भरपूर वापर करायचा असतो यात. भरपूर म्हणजे तुम्ही बघू शकता केवढं टाकले मीठ आणि त्यावर हळद. आणि असं हे एकत्र करायचं. भरून भरून ठेवायचे आणि 7 दिवसानंतर त्याला फोडणी वगैरे देऊन मस्त आंब्याचं लोणचं तयार असं हे गावात केले जाते. पावसावर टिकते असं म्हणणं आहे. आता दुसरी भरणी सुरू आहे बघा तयार. असं हे लोणचं केलं जाते पावसावर. उन्हाळ्यात आंबे लागतात त्याचं लोणचं कसं तयार केलं जाते हा एक व्हिडिओ लहानसा. पूर्णपणे घेतले बघा.